नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणारे अठ्ठेचाळीस तासाची त्या अगोदर भारताचं चंद्रयान थ्री हे यशस्वीपणे चंद्रावर उतरल्याबद्दल भारताच्या सर्व या क्षेत्रात इस्रोचे काम करणाऱ्या सर्व विद् वैज्ञानिकांचं आपण अभिनंदन करूयात आणि आपणही एकमेकाचं अभिनंदन करूयात आणि देश पुढे जातो आहे याचा अभिमान ठेवून या घटनेचं मनापासून कौतुक करूयात आपण आपल्या आजच्या अंदाजाविषयी बोलताना समोरची उपग्रह छा चित्र निरीक्षण केलं असता पश्चिम भारतामध्ये उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये पाऊस आहे मात्र दक्षिण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाऊस जातो सध्या नाही तर त्याची काही कारणं आहेत जेव्हा अलिनोची परिस्थिती असते आणि आयडी निगेटिव्ह असतो किंवा ऐवडी तटस्थ असतो तेव्हा या भागात पाऊस कमी पडतो आणि हा संपूर्ण घाटमाथ्याशी संलग्न असलेला भाग आहे आणि त्यामुळे आपल्याला जोपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये एखादी सिस्टम तयार होत नाही आणि ती महाराष्ट्रावर पोचत नाही तोपर्यंत आपल्याला आता पावसाची वाट बघावी लागणार आहे आपण कालच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की पूर्व विदर्भामध्ये जे काही उत्तर भारत आणि पूर्व भारतामध्ये वातावरण आहे त्याचा प्रभाव पडू शकतो आणि आज जे दिसतं आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे लातूर धाराशिव बीड सोलापूर सांगली कोल्हापूर या विभागातसुद्धा पावसाचं अतोर निर्माण होऊ शकतं शिवाय पूर्व विदर्भातही पुढील चोवीस तासात पावसाचं अतोरण तयार होऊ शकतं असाच अंदाज आहे सध्या आपण फार दूरवरचा अंदाज पाहणार नाहीत अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज पाहतो आहोत विदर्भामध्ये उद्या देखील पावसाची शक्यता आहे आणि आपण जे पूर्वेकडील आणि उत्तरेकडे वातावरण बघतो त्याचा परिणाम पूर्व विदर्भामध्ये अधिक होऊन नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही विभागात भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला देखील जोरदार सरी अधूनमधून होऊ शकतात इतरत्र मात्र स्थानिक वातावरण तयार झाल्यासच पाऊस पडेल अन्यथा सध्या जळगाव जिल्ह्यात थोडं पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला देखील पूर्व विदर्भ किंवा विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जळगाव धुळ्याच्या काही भागामध्ये पावसाची मध्यम परिस्थिती आहे कोकण किनारपट्टीला मात्र जोरदार सरींचा संभाव पंचवीस तारखेला आहे आणि त्यामुळे थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात देखील स्थानिक वातावरण निर्माण होण्यास पोषक परिस्थिती निर्माण होईल स्कायमेट वेदरनुसार उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात विरळ पावसाची शक्यता आहे हलक्या सरी होऊ शकतात मध्य महाराष्ट्रात ही थोडी शक्यता, शक्यता, कर, शक्यता आहे कोकण किरणपट्टीला थोडा पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे कारण अरबी समुद्रामध्ये पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आता भविष्यामध्ये आहे विदर्भात थोडा पावसात जोर अधिक राहण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेचं वातावरण आपण बघतो अरबी समुद्रात हळू पावसाचं प्रमाण वाढू लागलं आहे त्यामुळे कोकण किरणपट्टीला पावसाचं प्रमाण वाढेल त्याचबरोबर संलग्न भागामध्ये म्हणजे जिथे आपण पर्जिने प्रदेश म्हणतो त्या ठिकाणी देखील पावसाची शक्यता स्थानिक स्वरूपात निर्माण होणार आहे त्यामुळे नाशिक पुणे सातारा सांगलीचा पश्चिमी भाग या ठिकाणी पश्चिमी भागात पावसाचा तरुण वाढणार आहे आपण याच मॉडेलचा अंदाज सहा आणि सात तारखेचा मुद्दाम बघणार आहोत आपण सहा तारखेला बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी कमी दाब निर्माण होणार आहेत आणि या, है, ची ची मोठ पाउस, महराश्ट्र, महराश्ट्र, या कमी दाबांमुळे महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण हे दोन तारखेपासून वाढणार आहे सात तारखेची प्रस्ती आपण बघतो की महाराष्ट्राच्या दिशेने खूप मोठं पावसाचं क्षेत्र निर्माण होणार आहे आणि जो पाऊस पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या ठिकाणी कमी झालेला आहे या ठिकाणी दोन तारखेपासून सात तारखेपर्यंतच्या अंदाजामध्ये अधिक पावसाची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार कोकण आणि पूर्व विदर्भ या ठिकाणी पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे इतर ठिकाणी विरळ पावसाचं वातावरण राहील विशेष पाऊस पडणार नाही या मॉडेलनुसार पंचवीस तारखेला देखील विशेष पाऊस नसला तरी अरबी समुद्रात आता पावसाचं वातावरण तयार होऊ लागलं आहे आणि अरबी समुद्रात पावसाचं वातावरण तयार होणं म्हणजेच आयोडी सक्रिय होणं असा याचा अर्थ आहे आणि आयोडी जर सक्रिय झाला तर आपल्याला सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज आहे आयोडी सक्रिय नाही किंवा तटस्थ आहे आणि म्हणूनच आपल्याला पावसाचं प्रमाण कमी आहे पुढचा म्हणजे सव्वीस तारखेचा अंदाज जर बघितला तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दक्षिण भारतामध्ये पहिल्यांदा पावसाचं वातावरण सव्वीस तारखेपासून सुरू होणार आहे या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर कोकण किनारपट्टीला एक हजार आठ तर विदर्भात एक हजार चार हेक्टर पासकलचा हवेचा दावा आहे त्यामुळे सध्या विदर्भाच्या दिशेने पावसाचं अनुकूल वातावरण आहे कोकणाकडे अजून वातावरण तसं नसल्यामुळे कोकण किनारपट्टीला अद्याप पावसात जोर वाढलेला नाही या मॉडेलनुसार बारकाई निरीक्षण केलं तर नाशिकच्या पश्चिमेला पाऊस होणार आहे पुढील तीन दिवसामध्ये देखील नाशिकच्या पूर्व भागात पावसाचं कुठलंही लक्ष नाही मात्र या दरम्यान भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात म्हणजे पुढील तीन दिवसामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे या तीन दिवसामध्ये मुंबईसह सिंधुदुर्गपर्यंत कोकण किनारपट्टीला अधूनमधून मध्यम ते हलक्या सरी होत राहणार आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये या तीन दिवसाच्या कालावधीत पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे आणि याच मॉडेलनुसार आपण जर बारकाईन निरीक्षण केलं पुढील दहा दिवसाचं तर आपल्याला कोकण किनारपट्टीला दरम्यानच्या काळात मुसळधार सरी झालेल्या असतील आणि विशेष म्हणजे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पर्जने छायेच्या प्रदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या दरम्यान सर्व जिल्ह्यांमध्ये झालेला असेल एकूणच पावसाळी वातावरण हे आता दक्षिण भारताकडून तयार होणार आहे आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पावसाची गरज भागवणारे हलके पाऊस आता सुरुवातीला होतील मात्र सप्टेंबरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्यासाठी आवश्यक असणारे पाऊस होणार आहेत मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय बळीराजा